नमस्कार मित्रांनो, नॉलेज कट्टा यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचं स्वागत। मित्रांनो, सध्या जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिका या देशामध्ये निवडणुका चालू आहेत, राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका चालू आहेत। अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणं म्हणजे हे खूप मोठं पद आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे खूप पॉवरफुल मानले जातात। मित्रांनो, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या व्यक्तीला कोणकोणत्या सोयीसुविधा मिळतात, त्याला किती पगार मिळतो, कोणकोणते भत्ते मिळतात हे आपल्याला माहिती आहे का? तर मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण हे जाणून घेऊया की सध्या निवडणुकीचं वारंही चालू आहे, या निमित्तानं आपल्याला ही गोष्ट माहीत असली पाहिजे की अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या व्यक्तीला कोणकोणत्या सुविधा मिळतात आणि त्याला वार्षिक किती पगार मिळतो आणि इतर भत्ते वगैरे। तर मित्रांनो, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या व्यक्तीला व्हाईट हाऊस म्हणून सर्वात मोठा निवासस्थान आहे, जवळजवळ 55,000 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेली 6 मजली इमारत आहे, जवळजवळ 132 खोल्या असणारी इमारत राहायला मिळते, पदावर असेपर्यंत राहायला मिळते। त्यानंतर त्या व्यक्तीला जवळजवळ $4,00,000 म्हणजे जवळजवळ 2.90 कोटी म्हणजे 3 कोटी 2.9 म्हणजे 3 कोटी पगार वर्षाला मिळतो। त्यानंतर इतरही काही वेगवेगळे भत्ते आहेत, जसं की मनोरंजन भत्ता म्हणून जवळजवळ 14 लाख रुपये मिळतात। त्यानंतर प्रवास भत्ता $1,00,000। त्यानंतर इतरही काही भत्ते आहेत ते आपण पाहूया। पगारासोबतच $50,000 म्हणजे जवळजवळ 40 लाख रुपये त्याला एक्स्ट्रा भत्ता दिला जातो। त्यानंतर राष्ट्राध्यक्षाला स्वतःचे एकदम बुलेट प्रूफ आणि पॉवरफुल विमान, हेलिकॉप्टर या सुविधा तर आहेतच। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना जो पगार मिळतो त्यावर टॅक्स लागतो, परंतु जे भत्ते वगैरे मिळतात त्यावर कसल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही। सध्या अमेरिकन निवडणुकीमध्ये रिपब्लिक पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पार्टीचे जो बायडेन या दोघांमध्ये चुरशीची लढत चालू आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला पदावरून निवृत्त झाल्यानंतर किंवा पदावरून पायउतार झाल्यानंतर जवळजवळ $2,00,000 एवढा निवृत्ती वेतन दिलं जातं। त्याचबरोबर जे काही भत्ते वगैरे लागू आहेत ते सर्व भत्तेसुद्धा लागू राहतात। आणि त्याचबरोबर जर राष्ट्राध्यक्षचं अनापघाताने निधन झालं तर सर्व फॅसिलिटी त्याच्या पत्नीला लागू राहतात। अशा पद्धतीने मित्रांनो, अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला फॅसिलिटी आणि भत्ते कोणकोणते मिळतात ते आपण पाहिले। पुढील व्हिडिओमध्ये आपण अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची निवडणूक कशा पद्धतीने घेतली जाते आणि कशा पद्धतीने निवड केली जाते ते पाहूया। तर तोपर्यंत मित्रांनो, व्हिडिओशी कनेक्ट रहा। धन्यवाद। थँक्यू।